आणि इथे पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः व्यंगचित्र रेखाटनाची ही थेट दृश्य आणि दुसरीकडे मुंबईतील एनसीपीचं मुख्यालय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. राज ठाकरे सध्या पुण्यात आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की माननीय शरद पवार साहेबांनी अध्यक्षपदे राहावं आणि सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून माननीय पवार साहेबांनी अध्यक्षपदे राहावं अशी भूमिका आम्ही या मीटिंगमध्ये मांडणार. कार्याध्यक्ष असावा अशी भूमिका असणार का आणि त्याला मान्यता असणार? चला एकनाथ खडसे हे सुद्धा या समितीच्या बैठकीला उपस्थित आहेत मुंबईतल्या एनसीपीच्या मुख्यालयामध्ये. आणि दुसरीकडे राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत आणि ते व्यंगचित्र रेखाटत आहेत. पुण्यातल्या या कार्यक्रमाला राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे, मात्र त्यांना कोकणामध्ये पुढच्या सभेसाठी देखील रवाना व्हायचंय. मात्र त्याआधी राज ठाकरेंनी रेखाटलेलं हे व्यंगचित्र दुसरी दृश्य आहेत मुंबईच्या एनसीपीच्या मुख्यालयाबाहेर. ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज पुन्हा एकदा तिसऱ्या दिवशी एकवटलेले आहेत, शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा ही मागणी घेऊन हातामध्ये मोठमोठे